नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरीच राहताय ना, घरीच राहा, कारण घर में रहेगा इंडिया तभी तो जीतेगा इंडिया। साइंस आणि बरच काहीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत COVID-19 वर इलाज म्हणून जी प्लाज्मा थेरपी वापरली जात आहे ती नक्की काय आहे, कोणत्या कंडिशन मध्ये ती पूर्णपणे इफेक्टिव्ह आहे, तसेच या थेरपीचे कोणते फायदे आणि यामध्ये कोणत्या समस्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती। सर्वात प्रथम काय आहे ही प्लाज्मा थेरपी? प्लाज्मा थेरपी जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम जाणून घेऊ प्लाज्मा बद्दल। प्लाज्मा हा आपल्या रक्तामधील एक सर्वात मोठा आणि महत्वाचा घटक असतो, जो बनलेला असतो प्रोटीन आणि अँटीबॉडीज पासून। आता अँटीबॉडीज बद्दल सांगायचं झालं तर ते आपल्या शरीराला व्हायरस, बॅक्टेरिया यांच्यासारख्या आजारी पाडणाऱ्या घटकांपासून वाचवतात। समजा एखादा नॉर्मल व्यक्ती, म्हणजेच ज्याला मधुमेह, कॅन्सर यासारखे रोग नाहीत आणि ज्याची रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे, आणि तो जर COVID-19 व्हायरसने आजारी पडला तर त्या नॉर्मल व्यक्तीचं शरीर 10 ते 12 दिवसात त्या व्हायरस किंवा बॅक्टेरिया विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात। आणि एकदा या अँटीबॉडीज आपल्या शरीरात तयार झाल्या की आपले शरीर आजारातून ठीक व्हायला चालू होते। त्यानंतर 21 दिवसामध्ये आपल्या शरीरातील अँटीबॉडीज व्हायरसला पूर्णपणे संपवून टाकतात। पण आपल्या शरीरात व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्याचं खूप सारं प्रमाण हे तसंच आपल्या रक्तामध्ये बाकी असतं। त्यानंतर भविष्यात जर पुन्हा कधी या व्हायरसने आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपल्या शरीराला माहित असेल की या व्हायरस विरुद्ध कसं लढायचं, आणि त्यामुळेच आपले शरीर 12 दिवसांऐवजी 3 ते 4 दिवसात रिकवर होईल। तर आता पुन्हा येऊया प्लाज्मा थेरपीकडे। या थेरपीमध्ये असाच नॉर्मल व्यक्ती जो या आजारातून पूर्ण बरा झाला आहे त्याच्या रक्तातील अँटीबॉडीज घेऊन जो व्यक्ती कोरोना बाधित आहे त्या व्यक्तीच्या शरीरात पाठवल्या जातात, त्यामुळे तो कोरोना बाधित व्यक्ती लवकर बरा होतो। आता दुसरी गोष्ट, हा प्लाज्मा किंवा अँटीबॉडीज आपण दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कशा पद्धतीने पाठवू शकतो? पहिली पद्धत म्हणजे रिकवर झालेला व्यक्ती आपले रक्त कोरोना बाधित व्यक्तींना डोनेट करू शकतो, पण यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतील। जसं की जो व्यक्ती रक्तदान करणार आहे आणि जो व्यक्ती कोरोना बाधित आहे यांचा रक्तगट एकसारखा असणे गरजेचं आहे, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ही त्यामधून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत खूप कमी आहे। मग यावर उपाय काय? त्यासाठी थेट रक्तदान न करता आपल्या रक्तामध्ये जो प्लाज्मा आहे त्याच्यामधून अँटीबॉडीज वेगळ्या करावी लागतील, आणि त्यानंतर या सेपरेट केलेल्या अँटीबॉडीज कोरोनाबाधित व्यक्तींच्या शरीरात पाठवल्या जातील, ज्यामुळे त्या व्यक्ती बरी होण्याची शक्यता 99% वाढू शकते। प्लाज्मा सॅम्पल कोण दान करू शकतो? प्लाज्मा सॅम्पल दान करणारा व्यक्ती हा तोच असू शकतो जो कोरोनामधून ठीक होऊन 14 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, तसेच त्याचे वय 17 जास्त आणि त्याचं वजन 50 जास्त आहे। याशिवाय त्या व्यक्तीला मधुमेह किंवा यासारखे कोणतेच रोग नसावेत, तो मेडिकली पूर्णपणे ठीक झालेला असावा। प्लाज्मा थेरपी यशस्वी होण्यासाठी गरज आहे जास्तीत जास्त आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी प्लाज्मा सॅम्पल स्वतःहून दान केले पाहिजेत, ज्यामुळे त्यांच्या अँटीबॉडीजचा यूज करून बाकी उरलेले कोरोना पेशंट लवकर बरे होतील। आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे बरे झालेल्या पेशंटची संख्या ही आत्ताच्या संक्रमित लोकांपेक्षा खूप कमी आहे, तसेच त्यांच्यापैकी बरेचजण हे प्लाज्मा दान करण्यासाठी सक्षम नाहीत, त्यामुळे फक्त त्या प्लाज्मा सॅम्पलवर अवलंबून न राहता त्या अँटीबॉडी सॅम्पलचा अभ्यास करून कृत्रिमरित्या नवीन अँटीबॉडीची निर्मिती करणं गरजेचं आहे, ज्यामुळे लवकरात लवकर आपण संकटातून बाहेर पडू। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।